अनिलकडेच घेऊन जात असणार. त्या दिवशी नेत्रा माझ्या मागे आली होती तेव्हा पाहिलं असेल तिने मला. नाही, आता काहीही करून अनिलला आधी सावध करायला हवं. संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच्ड ऑफ आहे. शेखर, कुठे चाललोय आपण? थोडा धीर धर, पोहोचू आपण लवकर. अनिलचा फोन बंद येतोय, काय करू आता? साहेब, ऑफिस आलंय ना, मी निघू. हुशियार एवढी घाई काय तुला? नाही, तसं काही नाहीये. मग नाही म्हणजे तुमचं ऑफिस आलंय म्हणून विचारलं. मी येऊ का? हो, पण 2 मिनिटं बोलायला तरी थांबू शकतेस ना तू? ओकेस ना तू? हो, येऊ मी. बरं, ठीक आहे. तुम्ही पण एकट्याने कुठे जाऊ नका. लक्षात आहे माझ्या, तुझा. पण थांब, तू तू एकटी कशी जाणार घरी? एक काम करतो, आता मी तुला घरी सोडायला येतो आणि मग परत तू मला ऑफिसला सोडायला. साहेब, येते मी. ए, थांब थांब थांब, मी एक काम करतो, मी ड्रायव्हरला सांगतो तुला ड्रॉप करायला. नाही, नको. कशाला, मी जाईल. काय प्रॉब्लेम काय तुझा? नाही म्हणजे प्रॉब्लेम असा काही नाही, पण मला माहिती आहे ना कसं जायचं. मी जाईन, खरंच काहीच गरज नाहीये आणि मला फार उशीर होतोय. बॉडीगार्ड, घरी जायचंय तुला, उशीर काय व्हायचा त्यात? थांब जरा. पण खरंच जाईन मी साहेब, मला माहिती आहे रस्ता. नक्की? हो नक्की, येऊ मी. ओके, सांभाळून जा. हो. नेहमी कसली तरी घाई असते हिला. शेखर, हे सगळं काय होत? आपण कुठे जातोय विचारलं मी तर मला म्हणालात की सरप्राईज आहे. हे सरप्राईज होत काय? होत कशासाठी आलो होतो आपण इकडे? आणि मला एक सांगा, ती माणसं तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही ओळखता का त्यांना? नाही. मग का आलो होतो आपण? शेखर, तुम्ही असं वागता ना ह्याचा खरंच खूप त्रास होतो मला. सगळ्या गोष्टी मनात ठेवता सांगत नाही मला काही. काय आहे नक्की तुमच्या मनात? बोला नाही तर मला नाही करा म्हणा. सॉरी. सॉरी कशासाठी? ते बोला ना शेखर, प्लीज. तुला मी सरप्राईज देणार होतो आणि सॉरी ते चुकून. चल आपण निघूया. चल ये बस.
प्रॉपरली आपल्याला उद्या बाहेर जायचंय. कुठे? सरप्राईज आहे. गेली अनेक वर्ष त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटतायत आणि त्यांना पैसे सुद्धा देतात. मी आज स्वतः पाहिले ते कुठे राहतात ते. आता मला प्लीज थांबू नकोस. साहेब 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 प्लीज ऐका माझं. मला असं वाटतंय की हे सगळं जर रुपालीबाई साहेब समोर असतानाच बाहेर आलं तर जास्त बरं होईल. आई, शेखर मला सरप्राईज देण्यासाठी घेऊन गेले होते. सरप्राईज? कसलं सरप्राईज? आणि तुम्ही उशिरा येणार होता ना दोघं, तुम्ही लवकर कसे आलात? भाऊजी, काय सरप्राईज दिलं तुम्ही तुमच्या बायकोला? रुपाली, तुझा चेहरा का असा झालाय? नाही काही नाही. काही नाही कस? सांग मला काय झालंय ते. चेहरा अगदी पार उतरून गेलाय ग. भाऊजी सगळं ठीक आहे ना? शेखर, रुपाली, अरे तुम्ही सांगणारात का कोणी की कुठे गेला होतात ते? नाही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर यांना नाही आवडणार, पण आता तुमचा आग्रहच आहे तर मी. नेत्रा आली, अनाथ आश्रमात घेऊन गेले होते मला शेखर. म्हणजे शेखरनी माझ्या हस्ते आश्रमाला डोनेशन दिलं. अरे वा, किती छान गोष्ट आहे. नेत्रा, तुला यायला उशीर का झाला ग? म्हणजे तू आदीला ऑफिसला सोडायला गेली होतीस ना, इतका वेळ कसा लागला? अगं रुपाली, तुला सांगायचंच विसरले, प्रसाद आलाय देवळातून. केतकी, आण जरा प्रसाद. हो आला ना, खरं तर मीच सांगायला विसरले. शेखर, रुपाली कडून एक गोष्ट आपल्याला शिकायला हवी बघ. केतकी, आज प्रकाश पडला असेल ना तुझ्या डोक्यात की तू माझं काहीही वाकड करू शकत नाहीस. पण बाई साहेब, मी इथे कोणाचं काही वाकड करायला आलेच नाहीये किंवा कोणाशी लढायला सुद्धा आले नाहीये. मग कशासाठी हा संघर्ष? कशासाठी जीव काढते असू इतका? तुम्हाला नाही कळणार बाईसाहेब, कारण आपल्या दोघींचाही संघर्ष खूप वेगळा आहे. तुम्ही कोणाला तरी मारण्यासाठी संघर्ष करताय आणि मी वाचवण्यासाठी.
त्यामुळे काही झालं तरीही माझा संघर्ष सुरूच राहील. वेळ वाया घालवते स्वतःचा. तुला कळत नाहीये का अजून माझ्या समोर निभाव नाही लागणार आहे तुझा. कशाला हा संघर्ष वगैरे, शांतपणे घरी जा स्वतःच्या. नाही बाईसाहेब, सत्यासाठी लढणाऱ्यांचा संघर्ष कधीही संपत नसतो. आणि लागू दे, थोडा वेळ लागणार असेल तर लागू दे, कारण मला माहितीये की शेवटी विजय सत्याचाच होणार आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, विजय सत्याचा नाही, विजय माझा होणार आहे. असं तुम्हाला वाटतंय बाईसाहेब, पण तुम्ही ज्या मार्गावर जाताय त्या मार्गावर तुम्हाला हवंय ते कधीच घडणार नाहीये. मी ते घडू देणार नाहीये. ममता, अगदी दुसरी ममताच असत तू. ती अशीच होती, असाच विचार करायची, असंच वागायची. तिचं जे झालं ते तुझं होऊ द्यायचं नसेल तर निघून जा इथून शांतपणे. अशी मुलगी पोटी जन्मायला घालायची म्हणजे नशीब आहे, नशीब आहे माते, नशीब आहे. अहो पण तुम्ही कोण आहात? आम्ही नेत्रा मॅडम वर पिक्चर बनवणार. सिनेमा माते, आजोबा, आता नेत्रा मॅडम वर पिक्चर काढायचा म्हटलं तर आम्हाला त्यांची माहिती लागेल ना. पण सिनेमा, सिनेमा कशासाठी? कशाला सांगतो तुम्हाला काय, आम्ही नेत्रा मॅडमला भेटणारच आहोत, पण त्याआधी म्हटलं आधी तुम्हाला भेटूया, नाही का? तुमच्याकडनं माहिती काढूया. तुम्ही सांगा ना आम्हाला माहिती नेत्राची, नेत्रा मॅडमची. असा मस्त सिनेमा काढूया ना, जाम खर्च करूया, फुल सॉलिड असं लो बजेट. सांगा. हे बघा, ही सगळी थेरं नकोय. एक तर आम्ही तुम्हाला ओळखत नाही, वर तुम्ही इथे येऊन नेत्राविषयी माहिती विचारताय. माहिती द्या म्हटलं की माहिती द्यायची. तुम्ही या, माफ करा पण आता या तुम्ही. दुसरा खिसा. ओके बस. तुम्ही घाबरताय कशाला? पैसे आहेत हे, घ्या 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 घ्या. अहो ऍडव्हान्स आहे आजोबा, ठेवून घ्या. फक्त मला एवढंच सांगा, नेत्रा पुण्याला राजाध्यक्षांकडे का गेले? तुम्हाला कसं माहित? अहो सगळ्या जगाची माहिती मी खिशात घेऊन फिरतो. तुम्ही पैसे घ्या आणि माहिती द्या. सांगा. आबा काहीही सांगायचं नाहीये. तुम्ही लक्ष देऊ नका. काय ना आजोबा, आईचं मन आहे ना, हळू असत.
हा बा हॅलो हॅलो आबा आवाज नाही येत तुमचा हॅलो तुझ्या सुनेमुळे तुझा जीव वाचलाय ए बोल नाही तुझ्या म्हाताऱ्याचा नरडत चिरतोय ते नाही बोलणार ती माझा जीव गेला तरी नाही बोलणार ए तुला तुझ्या जीवाची पर्वा नाही रे पण तुझ्या सुनेला तर आहे ना बोल गा मी सांगते तुम्ही त्यांना काही करू नका मी सांगते एक मिनिट मग आपण पिक्चर बनवू ऍक्शन कधी बंद करणार आहेस तू हे ओव्हर थिंक करणं आता मी कितीतरी वेळ ऑब्झर्व करत होतो तुला कसले तरी विचारात हरवली होती सी विचार करायला माझी काहीच हरकत नाही पण तू एकदम हरवून जातेस त्या विचारात नाही मी आता तुला जे सांगायला आलो होतो ते सांगतो उद्या आपल्याला डॉक्टरकडे जायचं डॉक्टरकडे परत हो कशाला फॉलोअप ट्रीटमेंट साठी आपण ट्रीटमेंट सुरू केली तर आपल्याला ती पूर्ण तर करावी लागेल पण साहेब मला आता एकदम बरं वाटतंय दॅट्स गुड बट आपल्याला जावं लागेल डॉक्टरकडे पण नाही मला खरंच एकदम बरं वाटतंय आता काही त्रासही होत नाही मला तुला नक्की काही त्रास होत नाही हो पण मग नेत्रा तू असं ओव्हर थिंक करणं कधी थांबवणार आहेस कसला विचार करतेस तू तुला काही टेन्शन आहे का तसं म्हणजे तसं नाहीये साहेब मी आता नाही तसं करत आणि मी मी आधीसारखा सतत विचार सुद्धा नाही करत मला खरंच आता एकदम बरं वाटतंय खरंच गरज नाही डॉक्टरकडे जायची फेअर इनफ तू म्हणतेस तर माझी काहीच हरकत नाही आपण नको जाऊया डॉक्टरकडे पण इथून पुढे जर तुला मनातलं काही माझ्याशी बोलावं असं वाटलं काही शेअर करावं असं वाटलं तर बोल माझ्याशी मी आहे आणि एक रिक्वेस्ट आहे तुला तू ना अशी बोलत जा शांत नको बसूस तू काय बाय टेक केअर या बसा तुम्ही मी पाणी आणते ठीक आहे आपण दवाखान्यात जाऊया
सुनई त्या लोकांना नेत्राबद्दल का सांगितलं असत तू? आबा हो, त्यांनी जीव घेतला असता तुमचा आम्ही कसं शांत राहणार होते? सुनई नेत्राला ताबडतोब बोलवून घे, हा सगळा प्रकार तिच्या कानावर घालायला हवा आणि आपण तिला सावध करायला हवं ना. आबा हो, तू माणूस जाताना म्हणाला की नेत्राच्या जीवाला धोका नाहीये, पण हे जर कुणाला सांगितलं तर याचे परिणाम वाईट होतील. आणि जर हे तुम्ही नेत्राला सांगितलं तर आपल्याही आणि तिच्याही जीवाला धोका आहे. आबा ह्या सगळ्यावर एकच उपाय. काय? आपण नेत्राला घेऊन कुठेतरी निघून जाऊया. अगं पण नेत्रा. आबा वेळ आली ना की मी सगळं तिला समजावून सांगेन, पण आता इथून कायमच कुठेतरी तिला घेऊन लांब निघून जाऊयात आपण. म्हणजे 20 वर्षांपूर्वी जेव्हा मी लग्न होऊन या घरात आले ना, तेव्हा तू जेमतेम 5-6 वर्षांचा असशील. तेव्हा सुद्धा असाच गुपचूप येऊन काजू वगैरे घेऊन जायचं. काजू पण खायचो आणि आईचा मार सुद्धा. आई आहे कुठे? मगाशपासून दिसली नाही घरात. तुझी आई मला सांगून बाहेर जात असेल असं वाटतं का तुला? खर तर ती कोणालाच सांगून जात नाही. चुली बाबा सुद्धा नाही येत घरात. दोघे एकत्र फिरायला गेले असतील. काय मस्त एन्जॉय करतात ना दोघे. काकू मी काही मदत करू? हो, कुकर लावायचंय. तांदूळ निवडशील प्लीज? बर. साहेब तुम्हाला काही देऊ खायला? थँक्यू. आलो तुम्ही. नेत्रा, शेखर भाऊजी आणि रुपाली दोघही घरात नाहीयेत. म्हणजे ते दोघही बाहेर आहेत पण एकत्र नाही. म्हणजे रुपाली वहिनीचं काहीतरी चालू आहे असं मला वाटत. रुपाली वहिनीचं जे काही चालू आहे ते तुला माहितच असेल ना? नाही काकू. हा नेत्रा बोल बाळा. अबा कधीपासून फोन करते मी तुम्हाला, तुम्ही फोनच उचलत नाही आहात. आणि काल रात्री सुद्धा मी फोन केला तर झोप येते म्हणून तुम्ही फोन ठेवून दिला. बाळा अगं हा मी काल जरा थोडा धावपळीत होतो ना म्हणून. माझ जाऊ दे ग. मला सांग तू कशी आहेस? राजाध्यक्ष साहेब कसे आहेत? इथे सगळे बरे आहेत. आधी तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात? देवी आईच्या आशीर्वादाने मी अगदी ठणठणीत आहे बाळा. आबा काय झालंय? कुठे काय काही नाही. आबा मला माहितीये काहीतरी झालंय. तुम्हाला माहितीये ना तुम्ही तुमच्या नेत्रापासून काही लपवू शकत नाही. मला आधी सांगा काय झालंय. खरंच काही नाही ग बाळा. आबा काय लपवताय तुम्ही? मला सांगा घरी काही काही झालंय का? हा हेमाने परत काही गोंधळ घातला? मी बोलू तिच्याशी, ती आली का परत बेळगावहून? नाही बाळा ती बेळगावलाच आहे. मग काय झालंय? आबा काय लपवताय तुम्ही? मला सांगा ना प्लीज काय झालंय बाळा. हा बोला. देवी आई सतत तुझ्या पाठीशी आहे. आई त्रिने न देवी नमः या जपाचं सतत स्मरण करत राहा. बर मी ठेवू का आता? मला आता देवळात जायचंय ना. ठेवतो हा. आणि स्वतःची काळजी घे ग बाळा. हा ठेवतो. मग तुला पार्टीच्या थीम प्रमाणे कपडे घालावे लागतील. त्यासाठी आता आपल्याला शॉपिंग करावं लागेल. शॉपिंग कशाला? नाही म्हणजे माझे आहेत ना कपडे, यात काय वाईट आहे? आणि तसे तिथे आल्यानंतर मी कुठेतरी कोपऱ्यात बसून लक्ष ठेवेन तुमच्यावर. तू पार्टीला माझ्यासोबत येणार या कपड्यांमध्ये आणि कोपऱ्यात बसून राहणार. नेत्रा मी लोकांना काय सांगणार? लोक काय म्हणतील? तुला फिरावं लागेल ना माझ्या बरोबर पार्टीत. नाही 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 साहेब,
मला नाही या जमणार आहे असं, म्हणजे सॉरी पण मी, मला खरंच नाही जमणार. मी कुठेतरी बसेन कोपऱ्यात शांतपणे आणि मी लांबून लक्ष ठेवेन तुमचं. मित्रा किती एम्बॅरेसिंग आहे हे सगळं. मी लोकांना काय सांगायचं ते बघा, ती कोपऱ्यात बसून जी मुलगी माझ्यावर लक्ष ठेवतीये ती माझी बॉडीगार्ड आहे. मित्रा कमोन यार मित्रा. आणि सी यू लुक ब्युटिफुल इन दिस आउटफिट. तू खरंच सुंदर दिसतेस या कपड्यांमध्ये. पण त्या पार्टीला सगळ्या लोकांनी मिळून एक थीम ठरवली, म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलंय की एक प्रकारचे कपडे घालून जायचे. सो आपल्याला ती थीम फॉलो करावीच लागेल मित्रा. साहेब मला मला सांग, तू आता येणार आहेस की नाही माझ्या बरोबर पार्टीला? पटकन, उशीर होतोय मला. येणार आहेस? हो मग बस पटकन चल. साहेब ऐका ना. तुला ठीक आहे मी खातो दोन्ही. नाही तसं नाही. काय मग मी पण नको खाऊ? तसं नाही म्हणत आहे. दुसरं आणू का आईस्क्रीम? साहेब मी आईस्क्रीम बद्दल नाही म्हणत आहे काही. मला मी कपड्यांबद्दल बोलते. माझ्याने नाही होणार आहे साहेब, मला नाही जमणार. नेत्रा मी इट्स पार्टी वेअर. पार्टी मध्ये हे असेच कपडे घालायचे असतात. पण मी असे कपडे कधी वापरले नाही आहेत. मला माहितीये ते नाही चांगलं दिसणार आहे माझ्यावर. नेत्रा जरी कपडे बदलले ना तरी आतला माणूस तोच असतो ना. आणि तू छानच आहेस. सो तू छानच दिसशील या कपड्यांमध्ये सुद्धा. साहेब मी काय म्हणते, या कपड्यांमध्ये काय वाईट आहे? हेच घातले पाहिजेत असं आहे का काही? नेत्रा काय, मी तुझा मित्र आहे म्हणून हे सगळं ऐकून घेतोय. तू मला काय म्हणतेस साहेब? सो मी जर खरंच साहेबासारखं तुझ्याशी वागायचं ठरवलं ना तर मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. सो बेटर वे आता मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक. उद्या हे कपडे घालायचेस आणि पार्टीला माझ्यासोबत यायचं. अँड दॅट्स फाईन. हे आईस्क्रीम इथे ठेवतोय. त्या बॅग्स दे मागे ठेवून येतो. भूक लागली आहे मला. दोन दिने झालं. लवकर आ. आय कांट वेट. विषय आईस्क्रीम आहे ना नेत्रा, बघत का बसली आहेस अशी? पाच सहा सात दागिने मोजल्याने सोन्याचा भाव वाढणार नाहीये. आणि इकडे टाइम नाही माझ्याकडे. लंपास करायचे नाहीयेत. ताईने सांगितलं तेवढंच करायचंय. ए तुझ्यावर काय चिंधी चोर वाटतो मी? एवढंच जर काय तर गेली 20 वर्ष ताईच्या जीवावर का जगलास रे? स्वतःच स्वतः काहीतरी करून दाखवायचं होतंस. आधी नाही केलं पण आत्ता करू शकतो. इथे तुझा खून मंकस वाटते तुला? तू माझ्या वाकड्यात गेलास ना, इथे उभा चिरेन मी तुला. कोणाचं खून करणं म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगण्यात का सोपं नाही? जाम उडतोय सा तू. काय करशील रे? काय करशील? दाखवू तुला काय करे. अनिल कॉलर सोड. कॉलर सोड नाही तर ताईला सांगेन तुझं पॉकेट मनी बंद करायला. कॉलर सोड.
खुनाच्या धमक्या वगैरे ना मला द्यायच्या नाहीत, कळलं ना? आणि ताईने सांगितलं तेवढंच करायचं, स्वतःचं डोकं वापरायचं नाही. राजाध्यक्षांच्या घरचे दागिने ते आधीच त्याच्यावर पोलीस केस चालू आहे. माती खायची नाही. तू तोंड बंद करा नाहीतर काय करशील ते? काय करशील? खुनाची धमकी देशील? खून करणारे खुनाची धमकी देत नाही, डायरेक्ट खून करतात. जसं मी आणि ताईने केला. काय किती वेळ अजून? भूक लागलीये मला. 2 मिनिट झालं. लवकर आण. आय कांट वेट. साहेब ते बासुंदी तुम्ही एकदा खाऊन बघा. आईच्या आजची बासुंदी इतकी कमाल करते ना ती. हो ना आजी? अगदी बरोबर. देवी आईने मला संकेत दिला होता. मला दिसलं होतं आणि मला संकेतात जे काही दिसतं ना ते तसंच्या तसं घडतं. कधीच काहीच चुकलं नाहीये. काहीच चुकलं नाहीये? तुला कळते तू काय बोलतेस ते? त्या दिवशी तू मला म्हणालीस की रुपालीचा पहिला नवरा कुठे राहतो तुला माहितीये, तुला कळलं त्याबद्दल. म्हणून मी तुझ्यावरती विश्वास ठेवून रुपालीवरती अविश्वास दाखवून तिला तिकडे घेऊन गेलो. काय झालं? चुकलं. आता काय घडलं? चुकलं. सगळं चुकलंय नेत्रा. तू रुपालीवरती आज घेतलास की तिने बासुंदीमध्ये विष मिसळलं, पण खरं तर तसं काहीच नव्हतं. तुझ्या या अशा वागण्यामुळे घरातले सगळे डिस्टर्ब झालेत. तू मला सांग ना, मी तुझी बाजू प्रत्येकाला कशी पटवून देऊ? आई हट्ट धरून बसली तुला घराबाहेर काढ म्हणून. तुला कसं समजावू मी? मला कळते की तुला अद्वैतची काळजी वाटते, समजतंय मला. पण याचा अर्थ असा नाही होत ना की तू उठसूट रुपालीवरती संशय घेशील. साहेब हा संशय नाही आहे. तुला कळते तुझं काय होतंय नेत्र? काय तू अद्वैतचं रक्षक वच आहेस म्हणून तुला सतत असं वाटतं की अद्वैतवरती हल्ला होणार आहे, त्याचं काहीतरी वाईट होणार आहे. मी अद्वैतच्या बाबतीत किती पजेसिव्ह आहे तुला माहिती आहे. मी त्यावेळी घरातल्या प्रत्येक माणसावरती संशय घेतला होता. माझं घर तुटता तुटता वाचलंय नेत्रा, तुझ्या समोर घडलंय. हे बघ प्लीज, ह्या पुढे तुला काही संकेत आला, तुला काही वाटलं, आधी मला सांग. काही काळ तरी परस्पर निर्णय घेऊ नकोस. मला ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नाहीये. कळते का तुला? आणि त्या रुपालीची अवस्था काय झाली जाऊन बघ एकदा. डिप्रेशन मध्ये गेल्यासारखी वागते ती. धड काही खात नाही, पीत नाही, बोलत नाही. तिला खूप त्रास होतोय त्याचा. मला नाही कळत साहेब हे कसं होत आहे. हे का, हे असं कसं झालं मला खरंच नाही कळत. कारण देवी आई मला जेव्हा केव्हा संकेत दाखवते तेव्हा सगळं तसंच्या तसं घडतं घडतंच. आणि मला दिसलं होतं की रुपाली बाई साहेब त्या
त्या बासुंदीच्या वाटेत विष टाकत होत्या, मला दिसलं होत. आई, जर दुसऱ्या बाजूने विचार करून बघितला ना तर आपण नेत्राला हेल्प करायला हवी. आपण तिला असं वाऱ्यावर नाही सोडून देऊ शकत. तिला आपण या सगळ्यातून बाहेर पडायला हेल्प करूयात. डॉक्टरांनी सांगितलंय तिला आयसोलेटेड ठेवू नका, तिला माणसांमध्ये इन्वॉल्व्ह करून घ्या, तिला बिझी ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा विषय परत तिच्या समोर नको. एनिवे मी उद्या तिला पार्टीला घेऊन जातो साहेब. लेट सी, गुड फॉर हर. फक्त एकच सांगेन आधी की तू तुझ्या बाबांसारखं नको वागूस. मला समजून घे आधी. आई, काहीही झालं तरी मी तुला सोडून जाणार नाहीये. पण तुला स्वतःला सावरायला हवं. आमच्या सगळ्यांसाठी तू इम्पॉर्टंट आहेस. आय मेक शुअर की हे असं परत पुन्हा कधीच होणार नाही. आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर, त्यामुळे प्लीज मला सांग. नेत्रा, मला खरं ऐकायचंय, त्यामुळे प्लीज सांग. कानगोष्टी करत होता. चालू दे, चालू दे, मी पण ऐकते ना. काय ऐकायचं असतं ग केतकी तुला? हा सांग तरी तिला, मग सांगेल ती तेच. तुला काय ऐकायचंय ते सांग ना, कारण गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडल्या ना की तू चिडतेस, रागवतेस, आणि मग तुझं खरं रूप बाहेर येत. बोल बोल बोल, काय बोलायचं ते बोल बाई. तुझी दारू संपली असेल ना. दारू संपली की कसं सगळा राग तू दुसऱ्यावर काढतेस. बोल, तू ऐकते. तुझ्या नादाला लागण्यात काहीच अर्थ नाही. खरं मी तर म्हणते की तू जा शांतपणे बस रूम मध्ये आणि काय दारू पीत राह. अगं, काही हवंय का तुम्हाला? नाही, मला काही नकोय. तू बस ना. नाही मी. नेत्रा बस, इट्स ओके, रिलॅक्स बस. नाही साहेब, खरंच मी ठीक आहे, असू दे. तू नक्की ओकेस? तुला काही त्रास होत नाही आता? नाही साहेब. नेत्राशी काय आज घरात जे काही झालं त्यामुळे तुला गिल्ट आला असेल. आय मीन तुला पश्चाताप होत असेल. अँड आय एम शुअर की तुला त्याविषयी माझ्याशी बोलायचंही असेल. पण नेत्र, आपण नको बोलूयात त्या विषयावर. इट्स ओके, इट्स कम्प्लिटली ओके. फक्त मला एक सांग, तू हे ओव्हर थिंकिंग करणं कधी थांबवणारस? तू मला सांगितलं होतंस ना की आता मी नाही करणार म्हणून. नेत्रा, या ओव्हर थिंकिंगमुळे तुला जास्त त्रास होतोय, हो ना? बाय द वे नेत्रा, आपल्याला उद्या पार्टीला जायचं आहे, लक्षात आहे ना तुझ्या? पण मी नेत्रा, एक 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 काम कर. तू हा ड्रेस आता ट्राय कर आणि मला दाखव. आता? हा साहेब, पण नेत्रा नेत्रा नाही, तू ट्राय कर. उद्या परत तुला फिटिंगला काही प्रॉब्लेम आला तर काय करणार? ताई, मला सवय नाही या सगळ्याची. नेत्रा, अद्वैत बायजी तुला रेडी करायचा कॉन्ट्रॅक्ट मला दिलाय ना. आता मी तुला मस्त जोरदार रेडी नाही केलाय, तो अद्वैत बायजी तो मला ओरडतील ना. ऐका ना ताई, पण मला खरंच सवय नाही. नेत्रा, तुला माहितीये ना या घरात माझ्या टॅलेंटनी कोणीने कदरच नाही. आता माझा टॅलेंट दाखवायचा चान्स मिळतोय, ऍडजस्ट कर ना प्लीज प्लीज. ओके, मेकअप सुरू करा. आत बंद करू.
खोलो. सासूमा, नेत्रा किती छान दिसते ना. छानच आहे ती. आता मी रेडी करते मग आणखी छान दिसते. बघा, तुला तेजस्वी तयार व्हायला सांगितलं होतं का? विसरली मी. येते 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 येते. ताई, पण ताई हे सगळं अग काळजी करू नकोस, अशी सोडणार नाहीये तुला मी. म्हणजे अद्वैत बरोबर पार्टीला जातेस ना, मी करते तुझा मेकअप, व्यवस्थित तयार होऊन जा. नाही नको. अग नको काय, तिथे पार्टीत मोठे मोठे लोक येतात. अशीच गेलीस आणि त्यांनी तुला भांडी घासायला लावली तर राजाध्यक्षांचा अपमान होईल. बस बस, मी करते मेकअप. बस बस बस. नाही खरंच नको. बस आणि जो कोणी खरा चेहरा पाहायचा प्रयत्न करेल त्याला सोडायचं पण असत. पण आपलं काय, आता आपल्याला दोघींना एकमेकींचा खरा चेहरा माहितीच आहे. आता काय बायदवे, मी तुला सांगायला विसरले, त्या दिवशी तू खूप छान दिसत होतीस बुरख्यामध्ये. पण खरंच वाईट वाटतं ग तुझं, इतका त्रास घेतलास, इतका गल्ल्या गल्ल्यांमध्ये शेखरला घेऊन आलीस, पण हाती काहीच लागलं नाही, हरवलीस तू. काळजी घे जरा स्वतःची, अशी कायमची हरवून जाशी, कोणालाच सापडणारही नाही कधीच. भाईसाहेब, त्या गल्ल्यांमध्ये तुम्ही हरवलात, पण तुमची माणसं आजही तुमची वाट बघतायत. ते तुमच्या सोबत आहेत, एकदा त्यांना हात देऊन पहा. सल्ला सत्य. अरे सो बघ, खर तर अजून रंगवू शकते तुझा चेहरा, पण आत्ता पुरत बास इतकाच. नेत्राला त्रिनेना देवीचं वरदान, तिला देवी संकेत देत भविष्यात घडणाऱ्या घटना दिसतात तिला. फक्त तो धागा छान नाही दिसते, तो काढा. सोडा बाई, हा धागा माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. आई त्रिनयना देवीचा ताई द्या. गिफ्ट पाठवले तुझ्यासाठी अनिलनी. त्रिनयना देवीची माहिती मिळाली, फोटो पाठवले त्याने. वावोशी मध्ये ही जी त्रिनयना देवी आहे ही खूपच प्रचलित आहे, लोकांची प्रचंड श्रद्धा आहे या त्रिनयना देवीवरती. असं म्हणतात की ही देवी नवसाला पावते. वावोशी आणि त्या आजूबाजूच्या सगळ्याच गावांमध्ये या देवीला खूपच महत्व आहे.
असं म्हणतात की समजा या देवीचं करताना काही चूक झाली किंवा जर का नवस नाही फिरता आला तर ही देवी घेऊन जा बंटी फोटो काय काय होतंय फोटो घेऊन जा बंटी ताबडतोब बरी आहेस ना मी बोलते नंतर तुझ्याशी मी फोन करते तू जा इथून बंटी ठीक आहे जा ओके 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 तुला काही खायला हवं नाही मला काही नकोय अद्वैत Oh Hi. my god how are you darling I'm good how are you me mast what a pleasant surprise kuthe hotas tu jana lakshas nahi hai majhya kade anyways bara zala alas hi party kiti boring hai mi ta nigdarach hote ho par ata tu alas so mi thambla hi uncle By the way, who is she? Netra. Netra, she is Rachel. Tumhi doghi bola, me zara aloo. Hey, kai ghenar? Nahi noko. Wait. Excuse me. Hey, ghe. नाही नकोय मला कमॉन हे फक्त सॉफ्ट ड्रिंक आहे हो पण खरंच नकोय ऑल राईट बाय द वे तू अद्वैतची कोण ओके लेट मी गेस फ्रेंड गर्लफ्रेंड देन फियॉन्से हो व्हाट दॅट कम हियर एक्सक्यूज मी लुक हू इज हियर अद्वैत फियॉन्से व्हाट दॅट्स ग्रेट न्यूज अद्वैत शेखर बोलला ना रिलॅक्स रिलॅक्स मी गंमत करत होतो असं काहीही करायचं नाही आपण आणि आजी सोबत तर नाहीच रिलॅक्स बर मला सांग तुला झोप लागेल आज व्यवस्थित हो ओव्हर थिंक करणार नाही नक्की हो मी जाऊ आणि बाय द वे तू परत हे जुने कपडेच का घातलेत आपलं ठरलं होतं ना नवीन आणलेले ड्रेस घालणार आहेस तू म्हणून साहेब नाही बर ठीक आहे ओके रिलॅक्स
तुला नसतील घालायचे तर ठीक आहे, मी आपलं मित्र म्हणून तुला सांगितलं होतं, कारण खरंच खूप छान दिसत होते ते कपडे तुझ्या. आता तुला मित्राचं ऐकायचंच नसेल तर युअर विश. बाय, गुड नाईट. हो निघूयात, पण त्याआधी मला तुमच्या दोघांशी एक महत्वाची गोष्ट बोलायची. बोल ना. नेत्राबद्दल. काय झालं? मला नेत्राचं सिक्रेट समजलंय. कसलं सिक्रेट? बाबा मला नेहमी वाटायचं की ती नेत्रा आपल्यापासून काहीतरी लपवतीय. तिचं वागणं सस्पिशियस वाटायचं, मूड वाटायचं, पण आता मला नेत्राचं सिक्रेट समजलंय. कसलं सिक्रेट? आता भाई तुला काय कळलंय नक्की? सांगतो सांगतो. काल पार्टीमध्ये नेत्राला डान्स करावा लागला. खर तर हे कोणासाठी ऑकवर्ड आणि एम्बॅरेसिंग वाटलं असतं, बट नेत्राला डान्स येत नसताना, तिची काही तयारी नसताना देखील तिने चांगला डान्स केला. म्हणजे याचाच अर्थ तिला डान्स येतो. आणि आय थिंक ती गाणं सुद्धा गात असावी, कारण मी एक दोन वेळा तिला गुणगुणताना ऐकलंय. आणि काय, नेत्रा आत्ता जे आयुष्य जगतीय त्यात तिला तिच्या आवडीच्या गोष्टी करायचा काही स्कोपच मिळत नाहीये. आणि मला असं वाटतं की तिची कलाच तिला एक्सप्रेस व्हायला मदत करेल, त्यामुळेच ती तिच्या या सायकोलॉजिकल कंडिशन मधून लवकरात लवकर बाहेर येऊ शकते. गुड. खरं. आता मी सेफ राहावं म्हणून नेत्रा सतत माझ्यासोबत असते आणि तिला खरंच वाटायला लागलं की ती माझं रक्षाकवच आहे. पण जर आपण तिला तिच्या या आवडीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं तर ती या सगळ्यातून लवकर बाहेर पडेल. आणि असं मी नाही, डॉक्टर म्हणाले. आणि बाबा सॉरी, मी तुम्हाला सांगितलं नाही पण मी नेत्राची ट्रीटमेंट कंटिन्यू केली आहे. मी त्यांना झालेला सगळा प्रकार सांगितला. तर डॉक्टरांचंही हेच म्हणणं आहे की तिला तिच्या आवडीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं तर ते बेटर होईल तिला या सगळ्यातून बाहेर पडायला. तुम्हाला काय वाटतं? माझी काहीच हरकत नाही आहे. हो ना, तिला तिची आवडती गोष्ट करायला दिलीच पाहिजे आणि देऊच आपण. थँक्यू, थँक्यू सो मच. नेत्राचं काय करायचं ते माझं ठरलंय आणि माझी त्याची तयारी पूर्ण झाली. तुम्हाला जे काम सांगितलं ना ते व्यवस्थित पार पाडा म्हणजे झालं. कळते? परत हे जुने कपडेच का घातलेत? आपलं ठरलं होतं ना नवीन आणलेले ड्रेस घालणार आहेस तू म्हणून. तुला नसतील घालायचे तर ठीक आहे, मी आपलं मित्र म्हणून तुला सांगितलं होतं, कारण खरंच खूप छान दिसत होते ते कपडे तुझे. आता तुला मित्राचं ऐकायचंच नसेल तर युअर विश. तू काय बोलतेस ना, मला तरी काय कळत नाही. आपल्याला तर कंप्लीट बाउन्सर आहे. लांडगा आला रे आला, गोष्ट माहितीये की नाही? हो. सांग गोष्ट. सांग ताई. सांग गोष्ट. काही नाही, मुलगा असतो तो आपल्या मेंढ्यांना घेऊन रानात जातो चरायला. दुपारी जेवणानंतर त्याला झोप येते, कंटाळा येतो. तो बघतो तर शेतात काही माणसं काम करत असतात, मग तो उगदच गंमत म्हणून ओरडायला लागतो की लांडगा आला रे आला. आणि शेतातली माणसं त्याच्या मदतीला धावून येतात आणि मग आणि असं तो वारंवार करायला लागतो. मग एक दिवस काय झालं की खरंच लांडगा आला. हा मुलगा जीवाच्या आकांतांनी ओरडायला लागला, लांडगा आला लांडगा आला. पण लोकांनी विश्वासच ठेवला नाही त्याच्यावर. लोकांना वाटलं की नेहमीप्रमाणे हा खोटच बोलतोय. कळलं का? तसं आहे हे.
ह्या गोष्टीत लांडगा मी आहे आणि तो मुलगा म्हणजे नेत्रा. आत्ता बासुंदी प्रकरणात काय झालं ते कळलं ना तुम्हाला? म्हणजे ती तोंडावर पडली ना, आता त्यानंतर तिच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? नाही ठेवणार, तसंच आहे. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट क्लिअर झाली की तिला पुढच्या गोष्टी कळतात एवढं मात्र नक्की, पण त्या पूर्ण कळत नाहीत. म्हणजे 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 नाचवायचं तिला प्रत्येक वेळेला असंच तोंडावर पाडायचं, म्हणजे हळूहळू तिच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. मग आपल्याला ती आजारी आहे हे सिद्ध करणं सोपं जाईल. ते रक्षा कवच, त्रिनयना देवीचं वरदान वगैरे हे सगळं थोटांड आहे, हे सुद्धा अगदी सहज पटू शकेल सगळ्यांना. नाही, आयडिया चांगली आहे ताई, पण मी काय म्हणतो, त्या नेत्राला सगळ्यात आधी लवकरात लवकर तिला घराबाहेर काढणं खूप गरजेचं आहे. एकदा ती घराबाहेर गेली ना की आपले 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नेत्राला घराबाहेर काढायचं आहे मला, पण इतक्या सहजासहजी नाही. सगळे हिशोब चुकते करायचे. आता पुढे काय करायचंय ते ऐका आणि तसंच करा. माझा फोन बंद पडलाय, बिघडलाय, काय झालंय? साहेब, देवी आईने मला संकेत दिलाय अद्वै साहेबांबद्दल. अद्वै साहेबांच्या जीवाला धोका आहे आणि हे सगळं आजच घडणार आहे. नेमका तुला काय संकेत दिलाय? मला असं दिसलं की अद्वै साहेब त्यांच्या खोलीत झोपलेले असताना त्यांच्या खोलीत आग लागणार आहे. काय? हो साहेब, साहेब आपण लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर नाहीतर रुपाली बाई साहेब खरंच जीव घेतील अद्वय साहेबांचा. रुपाली? नेत्रा रुपाली असं का करेल? तुझं काय म्हणणं, रुपाली अद्वयच्या रूम मध्ये आग लावेल? नाही साहेब, माझं असं म्हणणं नाहीये, पण मला देवी आईने असा संकेत दिलाय. मला स्पष्ट दिसलं की अद्वय साहेब त्यांच्या खोलीत गाढ झोपलेत, खोलीत खूप धूर झालाय आणि मला आग सुद्धा दिसली, खोलीत आग लागणार आहे. कसं शक्य आहे? रुपाली आता तिच्या बेडरूम मध्ये आहे आणि तिच्या मनातही असं काही नाहीये, म्हणजे तिच्या वागण्यावरून मला तसं काही जाणवलं नाही. साहेब, पण मी खरं सांगते, मला खरंच संकेतात हे सगळं दिसलं आणि मला संकेतात जे काही दिसतं ते तसंच्या तसं घडतं. आणि साहेब, हे सगळं आजच घडणार आहे. कशा बरोबर? मी आता अद्वै साहेबांच्या खोलीतूनच आले. अद्वै साहेबांच्या हातात तेच कपडे होते जे त्यांनी संकेतात घातले होते. रुपाली बाई साहेब त्यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. विश्वास ठेवा माझ्यावर, आपण लवकर काहीतरी करायला हवं. नेत्रा, तुला मागच्या वेळेसारखा पुन्हा गैरसमज होत नाहीये ना? नाही साहेब, मला मागच्या वेळेलाही गैरसमज झाला नव्हता आणि ह्या वेळेलाही गैरसमज झाला नाहीये. मला खरंच संकेतात हे सगळं दिसलंय आणि खरंच अद्वै साहेबांच्या जीवाला धोका आहे. साहेब, तू आधी शांत हो. मी कशी शांत हो? नेत्रा, तू शांत डोक्याने विचार कर, आपण करूया काहीतरी, पण आता नको. आपण आधी जेवून घ्यायचं. नाही साहेब, तुम्ही माझं ऐक, आपण बघूया. मी म्हटलं ना आपण बघूया म्हणून. चल जेवायला, चल चल. काय झालंय नेत्रा? नेत्रा, काही प्रॉब्लेम आहे का? फोन पण उचलत नाहीये. बोल, काय झालं नेत्रा? आईचा फोन होता, आई म्हणत होती आबांना बरं नाहीये. नेमकं काय झालंय त्यांना? काही कळलंच नाही ना, तर फोनच कट झाला, तर उचलत पण नाही. ताबडतोब घरी बोलवलंय मला. तू एक काम कर, तू गाडी घेऊन लगेच निघ. अद्वैत, ड्रायव्हरला फोन कर. तू निघ लगेच. तू काळजी घे ग, वेळ वाया घालवू नकोस बाई.
प्रत्येक मिनिट महत्वाचं आहे की नाही? आणि तुझी बहीण पण नाही ना तिथे, तू जाण्याची खरंच खूप गरज आहे, जा लवकर. आणि काही हवं असेल तर कळव आम्हाला, हा लगेच निघ जा. एकीकडे आबांची तब्येत बरी नाही आणि दुसरीकडे आज अद्वैत साहेबांच्या बाबतीत वाईट घडणार आहे. अद्वैत साहेबांना आज आई साहेब बस आणि घरी पोचल्यावर फोन कर. हो तर उभी काय आहेस अशी? बस हे बघ, इथली काळजी करू नकोस, आम्ही आहोत. तू तुझ्या आजोबांची काळजी घे. साहेब नको. पैसे ठेव, लागतील. साहेब नाही नको मला. असू दे, लागतील. पण खरंच माझ्याकडे आहेत खर्चाला, खरंच नको. अग साहेब नको ना. बाबा आणि तू घरी कळवलंस का तू निघते असते? नाही, कोणी फोनच उचलत नव्हतं ना. मी परत बघते. अजूनही कोणीच फोन उचलत नाहीये. बर, तू काळजी नको करू, साजोबा व्यवस्थित असतील. पण तू जा आता लवकर. जा लवकर, जा जा. बस फोन लाव, फोन लाव. मागच्या वेळेला म्हाताऱ्याला जिवंत सोडलं होतं, या वेळेला त्याची थिरडी बांधायला लागली. कळलं ना? फोन लाव. नाही सुन बाई, फोन नको करूस. त्यांना काय करायचं ते करूस, फोन नको लावूस तू. पोरीला सांग आता येऊ नकोस. आजोबांची तब्येत ठीक आहे, सांग. आई अगं काय, मी कधीचा फोन करते, तुम्ही फोन का नाही उचलत आहात माझा? काय झालंय? मला सांग आबा कसे आहेत? हा नेत्र, अगं आबा बरेच आता. बरं, तू काळजी नको करू. हा मी निघाले पुण्याहून. नाही नाही, तू नको येऊस आता. का? अगं म्हटलं ना, आबा बरेच आता, तू नको येऊस. त्यांना नक्की काय झालं होतं? म्हणजे तुम्ही गेला होता का डॉक्टरांकडे? नेत्र तू परत जा. अगं पण तू आबांना फोन दे, मी बोलते त्यांच्याशी. नेत्रा ग, आबा झोपलेत, ते उठले ना की मी सांगते करायला फोन. तुझा तुला काम असतील ना भरपूर? हो आई, पण आबांना नक्की काय झालं होतं ते तर सांग. नेत्रा मी उद्या फोन करते तुला. दादा गाडी वळवा, वावशीला नाही जायचंय, परत घराकडे. आई त्रिनयना देवी नमः, आई त्रिनयना देवी नमः, आई त्रिनयना देवी नमः, आई त्रिनयना देवी नमः. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब.
नेत्रा तू आता इथे कशी? नेत्रा थांब. अगं नेत्रा ऐक माझं, तू आधी शांत हो. काय करतेस नेत्रा तू? अगं काय झालं? गेली होती ना, परत के मावी. नेत्रा तू इथे? धूर कसलाय? काय झालंय? काय काय आरडाओरड काय चाललंय? आणि आणि अद्वैतच्या खोलीतून धूर येतोय. आई मी मी नेत्रा तू शांत हो. आधी ऐक ना माझं, शांत हो ना नेत्रा. नेत्रा अद्वैतचा दरवाजा उघडा. माझ्या मनात नको नको ते विचार येत होते, म्हणून मी माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण मी जेव्हा वाचले तेव्हा तेव्हा मला कळलं की मी खूप मोठी चूक करत होते. असं मी करायला नको होत, म्हणून मी ठरवलं की आता आयुष्य नव्याने सुरू करायचं, चांगले विचार करायचे. मी तशी सुरुवात पण केली, पण ही नेत्रा नको नको ते आरोप करते माझ्यावर. शेखर हे सगळं कठीण होऊन बसलंय. माझं चुकतंय. मी कमी पडते कुठेतरी. आई प्लीज डोंट से दॅट एव्हर अगेन. प्लीज तू कुठेही कमी पडत नाहीयेस आधी. पण नेत्रा मला माहितीये हे सतत का होतंय. मी तुम्हाला आधीही सांगितलं होत, नेत्रा माझं रक्षा कवच म्हणून इथे थांबली. तिला सतत वाटत असतं की माझ्या बरोबर काहीतरी वाईट होणार आहे, आणि याच गोष्टीचं ओव्हर थिंकिंग केल्यामुळे तिच्या हातून हे सगळं असं होतंय. आई बाबा बाबा शी इज व्हेरी जेन्युइन गर्ल. आपण तिची ट्रीटमेंट सुद्धा सुरू केली आहे, पण बाबा घरात जे काही घडतंय त्यामुळे तिलाही त्रास होतोय आणि आपल्यालाही. सो मला असं वाटतं तुम्ही जे तिला काम दिलंय माझं रक्षा कवच म्हणून माझ्या बरोबर राहण्याचं, ते प्लीज आता थांबवा. अदरवाईज तिला सतत असं वाटत राहणार की माझ्या जीवाला काहीतरी थ्रेट आहे, आणि पुन्हा पुन्हा हेच घडणार बाबा. ते शक्य नाही अद्वैत. का शक्य नाहीये बाबा? मागे तुम्ही तिला परत घरी घेऊन आलात तेव्हा खरं तर मला तिला घरात येऊ द्यायचं नव्हतं, पण तरीही मी येऊ दिलं कारण मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं. पण याचा सगळे काय परिणाम होत आहे ते दिसत आहेत ना आता. आपल्याला आता हे थांबवावं लागेल बाबा, नाहीतर सिच्युएशन अजून वर्स्ट होईल. प्लीज मला आधी काय म्हणतोय ते पटतंय शेखर. प्लीज एकदा विचार करा, तुमच्यासाठी हे घर महत्वाचं आहे की नेत्रा? अद्वैत
माझ्याकरता अद्वैत महत्वाचं आहे. रुपाली तू चल, मी पूजेचं आवडत. बाळा एवढ्या रात्री फोन केलास तू? तिकडे सगळं ठीक आहे ना बाळा? तुला कोणी त्रास देते का तिथे? आबा कसे आहात तुम्ही? तब्येत ठीक आहे ना तुमची? नेत्रा रडतेस तू? काय झालंय? नाही काय नाही आबा. अगं एवढ्या रात्री फोन केलास म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार. सांग ना मला काय झालंय, का रडतीस तू? अबा मला ना मला कळतच नाही हो, म्हणजे हे असं सगळं कसं होतंय मला काही कळत नाहीये. मित्रा बाळा मला खरं खरं सांग, तुला कोणी त्रास देते का तिथे? सांग ना. देवी आई मला जे संकेत देते त्यावर राक्षसी वृत्ती कशी भारी होऊ शकते? म्हणजे अबा मला दोनदा असे संकेत आले होते की रुपाली बाई साहेबांमुळे अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे. मला संकेतात सगळं स्पष्ट दिसलं होतं, पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा सगळं काहीतरी वेगळंच घडलं. मला काही कळतच नाही असं का घडतंय. अबा या सगळ्यामुळे ना कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही हो. हे सगळे इथवर आलंय की शेखर साहेबांचा पण माझ्यावरचा विश्वास उडेलात. काही गोष्टी आपल्या हातात नसतात बेटा. हो मला माहिती आहे बाबा, पण मला भीती वाटते या सगळ्यामध्ये ना, या सगळ्यामध्ये अद्वैत साहेबांना काहीतरी होईल. नेत्रा काळजी करू नकोस, देवी आई त्यांचं रक्षण करेल. हा पण आबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाई साहेब कशा आहेत. नेत्रा मला असं वाटतंय तू आता थांबायला हवंस. हो हे बघ, हे जे काही घडतंय ना तो देवी आईने दिलेला एक प्रकारचा निरोपच आहे. असं समज तू की त्यांच्या सोबतचा तुझा प्रवास इथपर्यंतच होता. बाळा त्या विधात्याने ज्याच्या त्याच्या नशिबात काहीतरी लिहिलेलं आहे. लोकांचं रक्षण करताना आता तेच उगाळण्यात काही अर्थ नाहीये आई. हो पण तुम्ही असं घर सोडून जाऊन पण काही साध्य नाही होणार आहे. रुपाली आजपर्यंत तुझ्यावर अनेक आरोप केले नेत्रांनी आणि तरीही आज ती आज घरात आहे. मला आता नाही सहन होते, त्यामुळे एक तर नेत्रा इथे राहील नाही तर आम्ही दोघे. तू काळजी घे आणि त्या नेत्रापासून जरा दूरच राहा. तिच्यामुळे तुला एखाद्या वेळी घराबाहेर जावं लागेल. ऐकायला नका जाऊ, तुम्ही खरंच नका जाऊ असं टोकाच नाही बाबा. नका जाऊ, मी पाया पडते तुमच्या. आई प्लीज, तुम्ही आणि बाबा गेलात तर मी कशी राहील या घरात? मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, प्लीज नका ना. रुपाली मी तुला एकदा सांगितलं ना, जोपर्यंत नेत्रा या घरात आहे मी या घरात राहणार नाही. आई ऐका माझं, आई अहो नका ना जाऊ. पुन्हा तुझी पावलं या घराकडे वळतील. प्रयत्न करून बघ, तू इथेच परत येशील. लक्षात ठेव, आपल्याकडे मुलगी घर बदलते ते फक्त लग्नानंतर.
मित्रा काय झालं? तुला बोलायचंय का कोणाशी? काही काही हवंय का तुला? येते मी, काळजी घ्या.